मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली बे। कालच्या भागामध्ये आपण पाहिलं इथे चार अप्सरा आल्या, त्यांनी सोलो परफॉर्मन्सेस केले, त्याचबरोबर त्या काढून त्यांचे मेंटॉर सुद्धा निवडले गेले। आजच्या या भागामध्ये अजून पाच अप्सरा इथे येणार आहेत, त्यांचे परफॉर्मन्सेस सादर होणार आहेत, त्याचबरोबर चिठ्ठ्या टाकून त्यांचे सुद्धा मेंटॉर्स निवडले जाणार आहेत। पण तत्पूर्वी आपण स्वागत करूया जोरदार टाळ्यांमध्ये आपले मेंटॉर्स मयूर वैद्य, फुलवा खामकर आणि दीपाली विचारे। त्याचबरोबर आता आपण स्वागत करणार आहोत महागुरु सचिन पिळगावकर। बरं का, मगाशी इथे थोडासा प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे वादच निर्माण झाला होता। काय झालं, पहिला परफॉर्मन्स कोणी सादर करायचा यावरून या पाच अप्सरांमध्ये जरा झुंपली हो, म्हणजे शब्दाला शब्द वाढत गेला। पण मग मी तिकडे गेलो, नाही 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 असं बघू नका, अशा वेळी काय करायचं असतं ते मला बरोबर ठाऊक आहे। मी तिथे गेलो आणि फक्त एकच वाक्य म्हटलं, आता ती मुलगी बोलेल जिचं वय सगळ्यांपेक्षा जास्त असेल। नीरव शांतता, कोणी काहीच बोललं नाही। त्यामुळे मग पहिला परफॉर्मन्स कोणी सादर करायचा ते मी ठरवलं। आपल्या समोर येते आजच्या आपल्या भागातली पहिली अप्सरा उर्मिला कानेटकर। असेल तुम्हाला आम्ही हे गाणं सगळ्यात आधी परफॉर्मन्स साठी का निवडलं ते, कारण मी आणि प्रसाद ओग आम्ही दोघांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटातलं म्हणजे हाय काय नाय काय मधलं हे गाणं होतं। अदरवाईज सर्व अप्सरांवरती माझं तितकंच प्रेम आहे। क्या तुला काय वाटतंय मग?
मी तुमच्या पहिल्या गाण्याला न्याय दिला का? म्हणजे नक्कीच न्याय दिलास. म्हणजे ना मला इथे येत असताना पण ती धग जाणवत होती वणव्याची. अदरवाईज अशा चांगल्या गाण्यांची वणवा आहे नाही का? आपण जाणून घेऊया आपल्या मेंटॉर्सचं काय मत आहे. फुलवा खामकर, उर्मिला खूप छान नाचलीस. ऍक्च्युली वणवाचा जो फील होता गाण्याचा तो खूप छान पकडलास. फक्त एक छोटंसं सांगते, मला अगदी वाटतं की तू वेस्टर्नमध्ये, सिन्स यू आर अ क्लासिकल डान्सर, जो एक नाजूक नाजूकपणा असतो तो वेस्टर्नमध्ये येतो आणि छोट्याशा वाटतात मुवमेंट्स, तर ते थोडंसं टाळून तुला लाऊड मुवमेंट्स करायला लागतील, जसं मधल्या म्युझिक पीसला तू केल्यास, पण शेवटी त्या थोड्याशा अजून चालतील. अदरवाईज हे टेक्निकली बोलले मी खूप, पण अदरवाईज इट वॉज सुपर्ब, खूप छान नाचली. थँक्यू. तू जो प्रयत्न केला होतास म्हणजे क्लासिकल व्यतिरिक्त नवीन एखादा फॉर्म प्रेझेंट करायचा, त्याला तू खूप न्याय दिलायस. आणि आता ही तर सुरुवात आहे, म्हणजे याच्यानंतर तर तू खूपच मनावर घेशील ज्या पर्पजसाठी तू या मंचावर आली आहेस. सो खूप अभिनंदन तुझं आणि खूप शुभेच्छा. थँक्यू मिताली ताई. खूप छान केलंस, जसं तू म्हणालीस, मी पण आज फर्स्ट टाइम तुझा असा परफॉर्मन्स बघितलाय आणि मला खूप आवडलाय, कारण हा तुझा पहिलाच प्रयत्न होता आणि तो पहिला प्रयत्न सुद्धा खूप छान केला असतो, त्यामुळे मग पुढे तर अजूनच धमाल येणार आहे. सो ऑल द बेस्ट तुला पुढच्या याच्यासाठी. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जाणून घेऊया आपल्या महागुरूंचं काय मत आहे. उर्मिला, आय थिंक इट वॉज नॉट अ गुड परफॉर्मन्स. It was an excellent performance. Thank you. Thank you very much. विशेषतः तुमचं लाइनिंग मला खूप आवडलं. आणि त्या लाइनिंग मध्ये कुठेही एफर्ट दिसला नाही मला. तो सहज पण होता, सॉफ्ट होता, बारीक बारीक गोष्ट. विशेषतः कुठलीही मूवमेंट तुम्ही अर्धवट नाही सोडलीत, प्रत्येक मूवमेंट तुम्ही पूर्ण केलीत. आणि त्यानंतर एके ठिकाणी तुम्ही एक एक स्टेप केल्यानंतर एक असं काहीतरी केलं मध्ये, ते मला प्रचंड आवडलं. असं म्हणतात की अप्सरा यांची जेव्हा नावं घेतली जातात तेव्हा मेनका असं एक नाव येतं, रंभा एक नाव येतं, उर्वशी एक नाव येतं, आता त्याचबरोबर उर्मिला हे नाव सुद्धा घेतलं जाणार आहे. थँक्यू सर. आणि एक आता मी जास्त नाही बोलू शकणार, कारण मला असं नाही वाटत याहून जास्त मी काही बोलू शकतो तुमच्या या परफॉर्मन्स बद्दल, पण हा न बोलता सुद्धा मी काहीतरी करू शकतो, अँड दॅट इज थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आता वेळ आहे तुझ्यासाठी मेंटॉर निवडण्याची. आर यू रेडी? मी निवडायचं आहे. हा अरे बापरे. पण काळजी करू नकोस, असा निवडायला सांगणार नाहीये. एक चिठ्ठी काढायची आणि तो मेंटॉर निवडायचा आहे. यस. सो आर यू रेडी? शो. फुलवा खामकर. फुलवा तुला आणि उर्मिला तुला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.